एक तुम्हाला नवीन टॉपबद्दल सांगणार आहे. UPSC रिक्रूटमेंट 2020 केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा यामध्ये 41 जागांची भरती निघालेली आहे. त्या पद क्रमांक 1 आहे पदाचे नाव ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, याची पदसंख्या आहे 2. पद क्रमांक 2 पदाचे नाव आहे प्रादेशिक गृह अर्थशास्त्रज्ञ, याची पदसंख्या आहे 1. पद क्रमांक 3 पदाचे नाव आहे सायंटिस्ट बी सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याची पदसंख्या आहे 7. पद क्रमांक 4 पदाचे नाव आहे सायंटिस्ट बी सिव्हिल इंजिनिअर, याच्या पदसंख्या आहे 24. पद क्रमांक 5 पदाचे नाव आहे सायंटिस्ट बी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याची पदसंख्या आहे 2. पद क्रमांक 6 पदाचे नाव आहे सायंटिस्ट बी इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, पदसंख्या आहे 2. पद क्रमांक 7 पदाचे नाव आहे सायंटिस्ट बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याची पदसंख्या आहे 2. पद क्रमांक 8 पदाचे नाव आहे सायंटिस्ट बी जिओफिजिक्स, याची पदसंख्या आहे 1. अशा टोटल जागा 41 आहे आणि याला लागणारी शैक्षणिक पात्रता आहे. पद क्रमांक 1 साठी M.Sc मायक्रोबायोलॉजी आणि बॉटनी हवा. पद क्रमांक 2 साठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडून कृषी किंवा कृषी विस्तार किंवा समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान विस्तारातील पदव्युत्तर पदवी किंवा कृषी पदवी आणि प्लस MBA हवं आणि 3 वर्षाचा अनुभव हवा. पद क्रमांक 3 साठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी हवी आणि 3 वर्षाचा अनुभव हवा. पद क्रमांक 4 साठी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि 3 वर्षाचा अनुभव. पद क्रमांक 5 साठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव हवा. पद क्रमांक 6 साठी पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव हवा. पद क्रमांक 7 साठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी हवी आणि 3 वर्षाचा अनुभव हवा. पद क्रमांक 8 साठी जिओफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी हवी आणि 3 वर्षाचा अनुभव हवा. वयाची अट आहे याला लागणारी 12 मार्च 2020 रोजी तुमचं वय. पद क्रमांक 1 साठी 30 वर्षापर्यंत हवं. पद क्रमांक 2 साठी 2 आणि 8 साठी 38 वर्षापर्यंत हवं. पद क्रमांक 3 ते 7 साठी 35 वर्षापर्यंत हवं आणि SC ST साठी 5 वर्षाची सूट, OBC साठी 3 वर्षाची सूट. नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारत. फी जनरल OBC साठी 25 रुपये, SC ST साठी आणि PH आणि महिलांसाठी फी नाही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 मार्च 2020. अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात नोटिफिकेशन तुम्ही बघू शकतात. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक दिली आहे ती कॉपी करून तुम्ही ब्राउझर टाकून तुम्ही अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात नोटिफिकेशन बघू शकता. आणि ऑनलाईन अर्ज पण तुम्ही करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्याची पण लिंक तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती कॉपी करून ब्राउझरवर टाकून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अशा प्रकारे नवीन नवीन जॉबची माहिती मिळण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.